बावजीनी यांना का बोलवलं? नाही म्हणजे पांडू आला होता, खूप घाईत होता ना, म्हणून विचारलं. आता माझ्या लक्षात आलं, ह्या विषयावर तुला बोलायचं होतं म्हणून तू. हर्षो, खरं तर हे मला सगळ्यांच्या समोर बोलायला आवडलं असतं, पण मी मुद्दामहून तुला. नाही दादा, सगळ्यांच्या समोरच बोलायला पाहिजेस तू. कुठे निघालास परशो? मला तुझ्याशी एकट्याशी बोलायचं आहे परशो. मला परशुदत्ताबद्दल एक गोष्ट कळली, खरं खोट नाही माहिती, पण ती मी यांच्या कानावर घातली. सुमे, अगं जरा कुठेच कान जगाव म्हटलं तर ते पण जगायला देत नाहीत कुणी. आता त्यात माझ्याबरोबर चल पाहिला बाहेर. सुमे, सुमे, दादाचं असं म्हणणं आहे की त्या वनिताबाईला माझ्यामुळे दिवस गेले. ते पोरगं मी मारलं आणि दादाचं तिच्यावर लग्न करण्याचा मी घाट घातला. अगं बोल ना सुमे, तुला वाटतं काय हे सगळं खरं आहे म्हणून? पण दादा, हे जे काही झालंय हे सगळं तुला कोणी सांगितलं? अरे बामण्या, पहिल्यांदा माझ्या फायद्याचं बोललास बघतो. मी पण दादाला हेच विचारतोय की हे सगळं तुला सांगणाऱ्या माणसाचं नाव काय? हॅलो, युगंधरा सरतापेंचं घर. कोण बोलतय? कोण बोलतय ते तुम्हाला चांगलं माहितीये, मीच बोलतोय. त्यांना फोन द्या, मला त्यांच्याशी महत्वाचं बोलायचंय. तुम्हाला सगळं माहितीये की युगंधराबाईंची महत्वाची कामं मीच करतो. बर, मग माझ्या नावाची घोषणा कधी होणार आहे? आता अपमान करायची पाळी माझी. म्हणजे? म्हणजे तुमच्याशी त्यांना बोलायला अजिबात येणार नाही. मला जे वनिताबाईंनी सांगितलं तेच मी यांना सांगितलंय. त्या वनितांनी या वहिनींच्या साध्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेतला, यांच्या मनामध्ये विष घालवलं. अरे त्या वनिताचं तुझ्यावर लग्न करणं ही माझी नाही आत्याबाईची इच्छा होती. दादा मला माफ कर दादा, मी खरंच असं काय वागलेलो नाही, विश्वास ठेव माझ्यावर. आर्यन काय म्हणाला? म्हणजे इथं आला होतोय. तू त्याला भेटायला गेला होतास ना? माझ्यावर पाळत ठेवलीस असं समज हवं तर. चांगलंच बोलला. आर्यन काय चांगलं बोलला असेल ते मला माहितीये, त्यामुळे या पुढे तू त्याला भेटायला जायचं नाहीस. जाऊ दे ग, अंगखांद्यावर खेळवताना लेकराची लाट लागली तर रागवायचं असतं का? मी समजेन, माझ्या नशिबात मुलाचं सुखच नाही. वनिताबाईंकडनं कळल्या ना तुला या गोष्टी? भाऊजींच्या कानावर घालायच्या आधी या गोष्टीची शहानिशा करावी असं तुला एकदाही नाही वाटलं? मास्तर अजूनही हेच म्हणणे की परशुदादा खरे असावेत आणि मी जो वनिताबाईंवर विश्वास टाकला तो खोटा ठरावा. मलाही हेच वाटतंय. मला वाटलं होतं हे सगळं नाटक बघून दादा चौताळ अखंड तांडव करेल, त्या जानकीला घरात हाकलून देईल. आम्ही नवऱ्याने टाकलेल्या बाईला मदत करायची माझी इच्छा होती रे. कसलं काय न काय, आमचा दादा निघाला शेळपट, शेपूड घालून बसला घरात. काय नाव शेठ, अहो किती चूक झाली ना, तरी घरातल्या तरुण देखण्या बायकोला घरात हाकलून देण्यासाठी वाघाच काळीज असावं लागतंय. तेच तर म्हणतोय मी, ते काळीज नाही ना दादाकडे. काय बोलायचंय तुला माझ्याशी? नातेवाई, माझ्या आयुष्यातली अत्यंत मौल्यवान अशी एक गोष्ट जवळजवळ हरवून बसलो होतो मी आज. जानकी शिवाय दुसरी मौल्यवान वस्तू कोणती आहे तुझ्या आयुष्यात? मग आता मला सांग नक्की काय झालं सकाळी?